स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिकेत अरुंधती शुद्धीवर येण्यासाठी घरातले सगळेच जण प्रयत्न करत आहेत. मालिकेच्या आजच्या म्हणजे 23 सप्टेंबरच्या भागात केदार अनिरुद्धकडे येऊन त्याला काही खाणार का असं खोचक विचारताना दिसेल. त्यावर अनिरुद्ध नाही नको असं म्हणेल. नंतर केदार येऊन अनिरुद्धला झापायला सुरुवात करेल. अनिरुद्ध, तुला कसलं टेन्शन आहे रे? काय असं घडलं ज्यामुळे अरुंधतीची अशी अवस्था झाली? संजना का अशी बावचळल्यासारखी धावत गेली? असे अनेक प्रश्न केदार विचारेल. त्यावर अनिरुद्ध त्याला, देविका काहीही बोलतीये आणि अरुंधतीच्या डोक्यावर परिणाम झालाय, हा आमच्या नवरा बायको मधला प्रश्न आहे, तू मध्ये पडू नकोस आणि इथून निघ असं केदारला म्हणेल. तेव्हा केदार त्याला, हा आता तुमच्या मधला प्रश्न राहिला नाहीये, तुझ्या वागण्याची लखतर कधीच तू वेशीवर टांगली आहेत, संजनाने मला सगळं खरं सांगितलंय असं म्हणेल. माझ्या मनात आलं तर आत्ताच तुला मनसोक्त मारून मोकळा होईल, पण तुझा हिशोब फक्त अरुंधतीच्या हातात आहे. ती शुद्धीवर आल्यावर तुला सगळे प्रश्न विचारणार, तेव्हा काय करशील? एकटा पडशील. अनिरुद्धला असं बोलून केदार निघून जातो. घरातले प्रत्येक जण त्यांनी अरुंधती बरोबर घालवलेले क्षण आठवत असतात. तर अनिरुद्ध आणि संजनाला अरुंधती चक्कर येऊन पडलेली तो दिवस आठवत असतो. आप्पा आणि आजी वॉक करत असतात तेव्हा ते बॅनर पाहून काय नेमकं झालं असेल असा विचार करतात. तेव्हा आजी अरुला बाहेरची काही बाधा तर नसेल ना झाली अशी भीती व्यक्त करते. तेव्हा आप्पा तिथे, अगं आपण सुशिक्षित आहोत, तिला वैद्यकीय दृष्ट्या काय झालं आहे मी असं म्हणतोय, की त्यांना अरुंधती बरी होऊन त्यांच्याशी बोलते आहे असा भास होतो, पण प्रत्यक्षात ती विशाखा असते. तिकडे संजना घरी खूप घाबरली असते. गौरी जात असताना ती गौरीला, प्लीज अरुंधती कशी आहे ते मला सांगशील का, मला आता खूप भीती वाटतेय, माझ्या पोटात अक्षरशः खड्डा पडतोय असं म्हणते. तेव्हा गौरी तिचा हात झटकून निघून जाते. घरी अरुंधती आईजवळ झोपली असताना तिथे देविका येते आणि अरुला उठवूया का असं विचारते. तेव्हा आजी तिला, नको थोडा वेळ झोपू दे असं म्हणते. तितक्यात अनिरुद्ध तिकडे येऊन, मला अरुंधती बरोबर 5 मिनिटं बोलायचं आहे, मला 5 मिनिटं हवी आहेत असं म्हणतो. देविका आणि आजी गेल्यावर अनिरुद्ध तिला, अरुंधती उठ, तू जे पाहिलं ते खरं नाहीये, उगाचच गैरसमज करून घेऊ नकोस, आपण बोलून सगळं सॉर्ट आउट करूया, अशी पडून राहू नकोस, मला खूप टेन्शन येतंय असं म्हणतो. अरुंधतीला जाग येते तेव्हा समोर अनिरुद्धला पाहून ती खूप हायपर होते आणि ओरडायला लागते. तिचा आवाज ऐकून सगळेजण रूम मध्ये येतात. तेव्हा देविका ती पुन्हा अनिरुद्धला पाहून हायपर झाली असं सांगते. अभिषेक डॉक्टरांना फोन करतो तेव्हा ते आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागणार असं म्हणतात. अभिषेक घरातील सगळ्यांना सांगतो तेव्हा ईशाला आईच्या काळजीनं रडू येतं. मालिकेच्या उद्याच्या म्हणजे 24 सप्टेंबरच्या भागात अरुंधतीला स्वप्नामध्ये अनिरुद्ध आणि संजनाचा घडलेला प्रकार पुन्हा आठवेल तेव्हा ती घाबरून उठेल. खाली हॉलमध्ये असलेलं अग्निकुंड पेटवून ती गळ्यातलं मंगळसूत्र काढून त्यामध्ये टाकून देईल. आता मालिकेमध्ये काय नेमकं नवं वळण येणार हे मालिकेच्या येत्या भागात समजेल. त्यामुळे तुम्हीही पाहायला विसरू नका आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.